मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याशी बोललो की तुम्ही चांगला निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन हा कायदा मी त्यांना म्हटलं तुम्ही जो आता कायदा करताय याचं महत्व तुम्हाला आज पटणार नाही कायदा झाल्यानंतर लोक जेवढ्याला त्याचा अंमलबजावणी करतील तेवढाला तुमच्या लक्षात येईल की किती क्रांतिकारक आहे कि हा कायदा माहितीचा अधिकार काही लोकांनी मला वेळेत काढलं होतं माणूस काय म्हणतो माहितीचा अधिकार माहिती आता कटलं पटलं त्यांना की माहितीचा अधिकार किती क्रांती तसं हा लोक ऐकतो आज त्याच्यात किती पॉवर आहेत किती महत्वाचा आहे हे मी त्यांच्याशी बोललो दोघांशी की फार सुंदर तुम्ही कायदा करता तु, तुम्ही थोड्या दिवसानंतर तुम्हाला कळेल ते सगळे तुम्ही जनतेचे जनतेच्या हातात ते सगळे कायदे खूप होतात पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून अंमलबजावणी न झाली त्या कायद्याचा उपयोग होत नाही इथे एक गोष्ट चांगली आहे हा जो आता कायदा होतोय या कायद्याला स्वायत्तता आहे इतर कायद्यासारखा नाही सरकारने कायदा केला आणि सोडून दिला असा कायदा नाही हा कायदा असा आहे की या कायद्याला स्वायत्तता आहे म्हणजे लोक आयुक्त जो आता नेमणार त्याला अधिकार इतके दिलेत उच्च ना उच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या सेकंड दर्जाचा पॉवर दिलाय म्हणजे एवढे अधिकार कायद्याने एवढा अधिकार असल्यामुळं आता इतर लोकांनी पळवट केली तसं आता करता येणार नाही आणि जनतेला अधिकार दिलेत लोक लोक आयुक्त लोक आयुक्त जो नेमला तो नेमल्यानंतर त्यांना जे अधिकार दिलेत ते सामान्य अधिकार नाहीत एक तर उच्च न्यायालयाच्या बरोबरीचा अधिकार अधिकार आहेत दुसरा ते जे नेमलेले आहेत त्यांना जे नेमलेले ते 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 अधिकार एवढे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कु कुठचाही मंत्री असो कुठचाही अधिकारी असो कुठचाही अधिकारी जनतेने जर पुरावे दिले भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आणि लोक आयुक्त पुरावे मिळाले तर लोक आयुक्त त्यांच्यावर ॲक्शन कारवाई तो थांबणार नाही आता था। कारण त्याला अधिकार दिले कायद्याने एवढं पावर असल्यामुळं इतर मागच्या काळात जे घडलं ते आता घडणार नाही